नवी मुंबईमध्ये जे गणपती आहे जे प्रचंड आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेले आहे त्याच्यापैकी एक आहे नवसाला पावणारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17. या ठिकाणचे जे गणपती आहे मागच्या 33 वर्षापासून आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येथील वातावरण असो किंवा भक्तांसाठी केलेली सोय असो हे पण अतिशय महत्त्वाचं ठरत आहे. आपण पाहत आहात मागे ही पूर्ण भक्तांच्या रांगेची शेड उभी केलेली आहे, पावसाळ्यात त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, खास करून ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला किंवा तहान्या मुलाबरोबर येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही खूप सोय आहे. या बाजूला पाहू शकता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीस्थळची एक प्रतिकृती उभी केलेली आहे, त्याच्यामुळं एक ऐतिहासिक आपोआपच एक ऐतिहासिक लुक या पूर्ण गणपतीच्या देखाव्याला आलेला आहे. आपण जसं पाहत आहात की मागच्या बाजूला जे पूर्णपणे महाल टाईप उभं केलेलं आहे नवसाला पावणारा महाराजा आहे, पूर्ण हा जो महाल उभा आहे आज या महालाचा शेवटचा हात फिरवला जात आहे. स्वतः संपत शेवाळे नगर माजी नगरसेवक संपत शेवाळे हे सुद्धा प्रत्यक्ष उभं राहून काम करत आहे. त्यांनी मगाशी जसं सांगितलं की जवळपास अनेक दिवसांपासून जवळपास 50 दिवसापासून हे काम चालू आहे. फिल्म सिटीमध्ये असलेले कारागीर हे काम करत असल्यामुळं याला एक सेटचा कुठलाही लुक नाही आहे, तर खरोखर असंच हे दीपमहाल उभं आहे असं आपल्याला दिसतं. आता आपण आत जाऊन बघूयात आतली कशा पद्धतीची तयारी चालू आहे. बाहेरचं जे देखाव्याचं दृश्य आहे दर्शनी भागाचं ते बघितल्यानंतर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. दीपमहाल आहे, आपण पाहत आहात की हे कशा पद्धतीचे दिवे उभा केलेले आहेत. हे एक दीपमाळीसारखं दृश्य आहे, थोडं बहुत महाराष्ट्राच्या संस्कृतीला पण दीपमाळीचं महत्त्व आहे आणि त्याच्याशी थोडं बहुत मिळतं जुळतं पण आहे. एक भारतीय संस्कृतीचा उत्तम नमुना आहे. आपण छताच्या कारागिरीकडे पण बघू शकता की कशा पद्धतीने बारीक कामगिरी त्यांनी केलेली कलाकारांनी. म्हणजे एकंदरीत आज येऊन जेव्हा पाहतो आपण तेव्हा पूर्ण त्या महालाचाच फील आलेला आहे आणि गणपती अद्याप प्राणप्रतिष्ठापना झालेली नसल्यामुळं गणपती झाकून ठेवण्यात आलेला आहे. गणपतीची मूर्ती आहे, या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण नव्या मुंबईमध्ये खरोखरच इथं नवसाला पावणारा म्हणून ओळखला जाणारा हा गणपती आहे. जेव्हा गणपती पूर्ण इथं बसवला जातो तेव्हा इथं समोरच्या भागाला एक उंदराची प्रतिकृती ठेवली जाते, जो उंदीर गणपतीचं वाहन म्हटलं जातं. त्या गणपतीच्या कानात आपण जर काही सांगितलं, मनातली इच्छा बोलली, तर ती इच्छा पूर्ण होते असं भाविकांनी पण अनेकदा सांगितलेलं आहे. अर्थात ह्या सर्व आपल्या भावनेच्या गोष्टी आहेत, श्रद्धेच्या गोष्टी आहेत. विशेष म्हणजे हा पूर्ण महाल आतमध्ये वातानुकूलित असल्यामुळं एकदम आल्हाददायक वातावरणही इथं निर्माण झालेलं आहे. हा असा हा नवसाला पावणारा गणपती जो महाल उभा केलेला आहे, शेवटचा हात फिरवला जात आहे. आता जेव्हा गणपती सुरू होतील 25 तारखेला तेव्हा ह्याचं नक्कीच एक वेगळं नवीन रूप आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खानसह शेखर हंप्रस, वाशी. खरंच हे जे मंडळ आहे हे 1985 साली स्थापन झालेलं आहे. 85 ते 2017 पर्यंत गेले 32 वर्ष पूर्ण आम्ही हे 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. 33व्या वर्षी या मंडळाने दीपमहल नेपाळीतील उभा केलेला आहे आणि नवसाला पावणारा महाराजा म्हणून या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची या गणरायाची ख्याती नवीमध्ये पसरलेली आहे. आणि आम्ही या ठिकाणी दीपमहल साजरा कर म्हणजे तयार केला असता खरोखरच मनाला एक समाधान वाटतं मंडळाच्या कार्यकर्त्यांना किंवा मला स्वतःला किंवा सेक्टर 17 रहिवासी व्यापारी बंधूंना. बरीच लोकं रोज या ठिकाणी सिनियर सिटीजन येतात किंवा मॉर्निंग वॉकच्या वेळेला येतात, अतिशय त्यांनासुद्धा आनंद होतो इथल्या व्यापारी लोकांना किंवा रहिवासी लोकांना की मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं असेल की जवळजवळ हा 45 फूट उंचीचा फ्रंट साईडचा देखावा आणि आतमध्ये पाहा तुम्ही की संपूर्ण अतिशय आगळा वेगळा ह्या मुंबईमध्ये यावर्षी आम्ही हा देखावा साजरा करत आहोत.
आणि हा देखावा साजरा करत असताना, देखावा बनवत असताना किंवा लोकांतल्या जनतेच्या समोर मांडत असताना अतिशय मनाला आनंद होत आहे. हा जो दीपमहल उभा करत असताना जवळजवळ एक महिना झाला, 50 ते 60 कामगार डेली सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत काम करत असतात. गेले 2-3 दिवस रात्रंदिवस हे काम चालू आहे. या ठिकाणी आम्ही जे कारागीर आणलेले आहेत ते फिल्म सिटीमधले कारागीर आहेत. आपल्या मुंबईचेच हे दोन्ही कारक म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आहेत. कारागिरी माझ्याकडे जे मग ते फळी टोकणार असतील, कपडा टिचिंग असेल, कलर देणारे असतील, गेले जवळजवळ 15 ते 16 वर्ष हे कारागीर तेच आहेत. आणि हा देखावा सादर करत असताना हे 50 ते 60 कामगार या ठिकाणी एक महिना झालं काम करतायत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मग शिवाजी महाराजांचं बैठक स्थान असेल किंवा लोकमान्य टिळकांचं असेल, फणसाईचं गेट असेल, किंवा या ठिकाणी आता पाहिलं असेल की इथे जवळजवळ 3 ते 4 फूट ग्रास उगवलेलं होतं या ग्राउंडमध्ये, ते सुद्धा क्लीन केलेलं आहे. लोकांना येण्याजाण्यासाठी सुद्धा मग किती चिखल जरी असला त्याच्यातून आपण लोक टाकून लोकांना येण्याजाण्यासाठी तुझा तशा प्रकारे रस्ता तयार केलेला आहे. पाऊस कितीही पडला तरी रांगेत असणाऱ्या लोकांनासुद्धा वरून कागदाचा छत आम्ही इथं बांधलेला आहे जवळजवळ 100 मीटरचा, कारण त्याच्यामुळे खूप लोक त्यामध्ये उभी राहू शकतात. कारण पाऊस अचानकपणे आल्यामुळं लहान मुलांना किंवा लेडीजना किंवा सिनियर सिटीजनना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास सहन करावा लागतो पावसाचा. मग तेसुद्धा यावर्षी आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे.